यांची सभा होते तत्पूर्वी रोहित पवार यांनी आज पत्रकार परिषदेत त्यांच्यावर टीका केलेली आहे. खास करून कोल्हापूर जिल्ह्यामधला पक्ष जो आहे तो वाढला नाही किंवा तुम्ही मोठे झाला अशा प्रकारचा एक आरोप केला. रोहित पवार हे फार नवीन आहेत, नौके आहेत, आणि ते कशासाठी एवढं मोठं धाडस करतायत हेच मला कळत नाही. बहुतेक अजित पवारांची जागा तिथं त्यांना घ्यायची असं मला वाटतं. त्यांना कदाचित माहिती नसेल, यापूर्वी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 5 आमदार होते आमचे. ठीक आहे, यावेळा 2 आले असतील. पुण्यातही अशी परिस्थिती अनेक वेळा झालेली आहे. पुण्यात याच वेळा आमदार वाढले, गेल्या वेळा तर 3 का 4 झाले होते. त्यामुळं पक्ष एखाद्या निवडणुकीमध्ये कमी जास्त होत असतो याचा अर्थ पक्ष वाढत आहे असं नाही. आपले दोन्ही खासदार होते पुण्यामध्ये, तर आपण सगळेच खासदार कधी निवडून आणू शकलो नाही. त्यामुळे निवडणुकीमध्ये त्या त्यावेळेला वातावरण, त्या त्यावेळेची परिस्थिती यावर फार मोठं अवलंबून असतं. काय एमआयडीसी काय बोलले ते मग माझं मत आहे, तुम्हाला विनंती आहे की त्याच्याच कारखानदारांना जाऊन त्याच्या मुलाखती घ्या ना तुम्ही, म्हणजे लक्षात येईल तुमच्या. अजिबात नाही, उद्योग सगळे वाढले, 1 इंच जागा शिल्लक राहिलेली नाही. त्याने अधिक माहिती घेतली पाहिजे त्याने. नोकऱ्या ज्या आहेत त्या आमच्या भूमिपत्रात मिळणार ना, जमिनी आमच्या गेलेल्या आहेत, आम्ही भरती कशी घेऊ देऊ. तो काय जो त्याला स्टाफ लागेल तो, बाकीचं तांत्रिक जर काय स्टाफ आपण भरत नाही. आणि कुणाचा आग्रह असता ना लोकप्रतिनिधी म्हणून आपले बेरोजगार, आपले भूमिपुत्र, जमिनी गेले लोक लागावेत, हा काही नाही. माझ्यावर आरोप करायला जागाच नसल्यामुळे कदाचित असे बारके बारके शोधत असतील काहीतरी. 1998 सगळ्यांचा विरोध असताना समर्थ यांना उमेदवारी शरद पवार यांनी दिली अशा प्रकारचे. कुणाचा विरोध होता? नाही, कुणाचा विरोध कुणाचा होता? ते खरं कुणाचा होता? मंडळीसाहेब माझे नेते होते, त्यांचा तर काही विरोध नव्हता. मग कुणाचा विरोध होता ते जाहीरपणे सांगितलं पाहिजे ना, कुणाचा विरोध होता. ठीक आहे, पवारसाहेब हे नेते होते, त्यांच्यामुळं आम्हाला राजकारणामध्ये स्थान मिळालं, याची आम्ही कधी नाकबूल केले नाही. नाही, बघा, मुळात त्याने पवारसाहेबासारख्या माणसाला त्या एवढ्या छोट्या ग्राउंडमध्ये आणायला नको होतं. 2000-1500 खुर्च्या बसतात असं ते दसरा ग्राउंड आहे. कच्चाकच भरलं की तिथे 5000 जास्तीत जास्त कॅपॅसिटी आहे. आता जे लोक नियोजन करत आहेत त्यांनी तपोवन, गांधी मैदान अशा ठिकाणी करायला पाहिजे होतं. ठीक आहे, कार्यकर्ते माझ्यावर आहेत का नाहीत हा भाग नाही. पवारची सभा साहेबाची सभा ऐकायला येणार की इस्लामपूरमधून येणार, सांगली जिल्ह्यातून येणार, साहेब काय बोलतात ते बघायला येणार, काही आमची माणसं जाणार ऐकायला. त्यामुळे साहेबांच्या सभेला गर्दी व्हावी ही माझी आज शुभेच्छा आहे त्यांना. नाही नाही, कोण जाणार की ऐकायला, त्याला काही आपण अडवू शकत नाही. त्यांनी सांगितलं साहेबांनी की मी कोर्टात जाईन. पहिल्यांदा काय झालं की कुणीच कोर्टात जायचं नाही असं ठरलं होतं. आता एक पक्षाचे लोक आपलेच जर आपण चांगल्या भावनेनं जर करत असतील आणि साहेब कोर्टातच जात असतील तर मग काहीच लोकांचं म्हणणं आहे की मग आपण काय करायचं. सर, खासदार सुप्रिया सुळे असं म्हणतात की आमचा पक्ष तांत्रिकदृष्ट्या फुटलेला नाही, त्यातला एक गट हा सरकारमध्ये सहभागी झालेला आहे आणि त्याबाबत त्याच्या योग्य ते कारवाई किंवा त्याबाबत पावलं उचलणं सुरू आहे, मात्र पक्ष फुटला असं म्हणता येणार. 5 जुलैला तुम्ही अजित पवारांचं भाषण दादांचं पूर्णपणे ऐकलेलं आहे की आमचं राष्ट्रवादी एक कुटुंब आहे, कुटुंबात आपल्याला भांडण होता का म्हणे ही आमची इच्छा आहे. आता कुटुंब एक आहे काय काय सुप्रिया ते बोलले तुम्ही त्यांना विचारा ना. आम्ही तर आपण त्याने अजूनही पवारसाहेबांना दैवत मांडलेलं आहे, दैवत मांडत राहणार आहोत. ठीक आहे, काही मार्ग अजितदादांच्या माध्यमातून आम्ही निवडला असेल, देशाच्या विकासासाठी, राज्याच्या विकासासाठी आपण हे केलं असेल, तर तो मार्ग. आता पहिल्यांदापासून काय होतं की आपण 2014 बाहेरनं पाठिंबा दिला भारतीय जनता पक्षाला, आपण वेगवेगळे लढलो काँग्रेस आणि आम्ही, त्यांना बाहेरनं पाठिंबा दिला. 2017 पुन्हा तेच केलं, 2019 तेच केलं, हे आपण केलंच नसतं त्या त्यावेळेला.
तर हे घडलंच नसतं. त्या त्यावेळा आपण केलं ते. पण तुम्ही म्हणताय की 2014 पासून 19 पर्यंत आपण हे झालं 22 पर्यंत. सुप्रिया सुळे असं देखील म्हणतात की भाजपकडनं राष्ट्रवादी फोडण्याचे 3 वेळा असे प्रयत्न केले गेले. पहिले 2 अयशस्वी राहिले, तिसऱ्या प्रयत्नात हा गट जाऊन त्याची काही मला माहिती नाही. त्यांना ज्यादा माहिती आहे सुप्रिया, त्यांनी त्यालाच विचारा. कोल्हापूरच्या उद्याच्या होणाऱ्या सभेसाठी व्ही पाटील हे खास करून आलेले आहेत. त्यांच्याकडून किंवा इतरांकडून देखील तुमच्या कार्यकर्त्यांना फोन जात आहेत की सभेला उपस्थित राहा, अशा प्रकारचे एक आवाहन केलं जात आहे. नाही, ते माझ्या कार्यकर्त्यांना म्हणत होते की बाबा सहकार्य करा सभेला साहेबांच्या वगैरे. ठीक आहे ना, ते हे बघा आता ते व्ही पाटील हे लोकसभेचे उमेदवार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे, त्यामुळे ते आता प्रयत्न करणारच. कुठल्या राष्ट्रवादी? नाही, पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे ते उमेदवार आहेत, म्हणजे इच्छुक. नाही, मी माझ्या कार्यकर्त्यांना जाऊन ती सभेला जाऊन हजर असं काय म्हणणार नाही. तर साहेबांची सभा चांगली व्हावी अशी शुभेच्छा आहे माझ्या. शरद पवार यांच्या उद्याच्या सभेच्या निमित्ताने अनेक पोस्टर बॅनर लागलेले आहेत कोल्हापूरमध्ये, त्यामधले एक पोस्टर जास्त चर्चेमध्ये आलेला आहे की बाप बाप असतो. ठीक आहे ना, ते वडीलधारीच आहेत ना, साहेबांचं वय 82 आहे. सर, हिंदी में जानना चाहेंगे कि कल जो सभा का आयोजन किया गया है कोल्हापुर में, खुली चुनौती है जब होर्डिंग सक जाती है बाप ही बाप ही होता है, ऐसे में आप उनकी उम्र ही उनकी हमारे बाप जैसी है. ठीक है ना, उसमें क्या है, चुनौती तो कुछ नहीं है, सिर्फ वो आ रहे हैं और मैंने आपके उनको शुभेच्छा दी है. बड़ी संख्या में लोग जो है उपस्थित रहेंगे, आपको ऐसा लगता है? क्योंकि बड़ी जोरदार, वो मैंने वही कह रहा हूँ कि बहुत ग्राउंड छोटा है, आप जाकर देखिए कल, 1,000-1,500 लोग वहाँ बैठ सकते हैं, इतना छोटा ग्राउंड दिया है. उनको लेना था गांधी मैदान करके है, तपोवन है जैसा मैदान लेना चाहिए था, कि उससे पवार साहब की गरिमा रहे हो जाती. ये अभी बहुत छोटा है. लगता है कि इतने बड़े कद के व्यक्ति को इतने छोटे से ग्राउंड में लेके आ रहे, इसका मतलब कार्यकर्ता उनके साथ नहीं, सब आपके साथ है, ये इसका मतलब? नहीं, ठीक है, वो मुझे मालूम नहीं, लेकिन वो जा रहे हैं, मैं उनको शुभेच्छा देता हूँ. दूसरा ये कि रोहित पवार जो बार बार आपको कह रहे हैं कि आपने कोल्हापुर में पार्टी को, संगठन को बढ़ाने के लिए कोई बहुत काम नहीं किया, खुद को बढ़ाया, खुद के लोगों को बढ़ाया, लेकिन पार्टी नहीं बढ़ाई, ये आरोप सही लगता है? बहुत छोटे हैं वो, अभी बच्चे हैं वो. नाही, ती जागा एकनाथ शिंदे साहेब गटाकडे आहे ना. आता संजय मंडी की शिंदे गटाचे खासदार आहेत आणि जे आज ठरलेलं आहे त्यामध्ये ते असल्यामुळं आज काय मी दावेदार नाही. रोहित पवार जब कह रहे की कागल की जो MIDC है उसमें उनके आपके लोग ज्यादा से ज्यादा दिखाई देते, लोग दूसरों को मौका नहीं दिया. आप जाकर वो जो मिल मालिक है उनको बात करिए ना, पूछिए उनको क्या है, कोई एक्स्ट्रा ट्रेन किया नहीं हमने, कभी उन पर कंपल्शन नहीं किया, लेकिन वहाँ की जमीन गई है लोगों की, उनको नौकरी उनको देना 80%, ये हमारे GR में है गवर्नमेंट की. जब मैं नौकरी के लिए बात करता हूँ तो मैं गलत कैसा होता हूँ? रोहित पवार पहले से जाके वहाँ बैठते हैं, आपके खिलाफ एक नैरेटिव सेट करते हैं, लग रहा है उनको सफल होंगे. उनको अजीत दादा पवार की जगह लेना है, उनको ये फैमिली का जो झगड़ा है वो मिटाना चाहिए, ऐसा बढ़ाना नहीं चाहिए. झगड़ा बढ़ रहा है इससे पवार गुट में? नहीं, अभी क्या कर रहे हैं राष्ट्रवादी में? अभी क्या कर रहे हैं, अभी 12 मई में जाएंगे ना मीटिंग लेने के लिए कभी, तो फिर क्या होगा? भाजपा सरकारमध्ये आला पण तरी पण अजून भाजप आणि राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये अजून विचारांमध्ये मतभेद दिसतात, कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम, त्याला वेळ लागेल, वैचारिक सगळं व्हायला वेळ लागेल, लोकसभेपर्यंत पूर्ण होईल ते. पण सगळ्यात महत्त्वाचं साखर कारखान्यावर अजितदादांनी जी भूमिका घेतलेली आहे, जर साखर कारखान्यासाठी लोन सहकार्य पाहिजे असेल तर भाजपच्या साखर कारखानदारांना जरी पाहिजे असेल तरी सरकार त्या नियमाने अटी पूर्ण कराव्या, अशा प्रकारची अट नाही. त्याच बातमीमध्ये खाली आहे की ही NCDCने अट घातलेली आहे, ही काय अट वित्त नियोजन विभागाने नाही घातली. आता तुम्ही काय करता ते तेवढंच काढून वास्तविक ते वित्त खाली लिहिलेलंच आहे, तुम्ही
ये एनसीडीसी जी अड्डा है। दूसरा ये कि शरद पवार की तस्वीरें आप लोग हमेशा अब तक इस्तेमाल कर रहे थे, अब नहीं कर पा रहे। नहीं, हम उनकी तस्वीर लगाते थे, मैं आज भी लगाता हूँ, मेरे अभी यहाँ नहीं थी। तो क्या हुआ कि उन्होंने बोला कि हम कोर्ट में जाएंगे, तो फिर कल मीटिंग में हमारे वो है कि वो क्या करेंगे कोर्ट में जाने के बाद, तो कहीं भी तस्वीर नहीं लगा रहे थे। नहीं, नहीं लगाएंगे ना, कोई लगाएंगे, कोई कोर्ट को डर कर नहीं लगाएगा। आप क्या करेंगे? मेरा अभी सभा, मेरी सभा भरी अभी होना बाकी है। तस्वीर लगेगी? मैं बोलूंगा ना, मैं आपको दिखाऊंगा। 27 तारखेला बीड मध्ये सभा होती है, दिल्लीत एक मोठी सभा आहे, कशी तयारी आहे आणि आता त्या दिवशी आता त्या दिवशी समजेल तुम्हाला किती सभा होईल, बुट्टी होईल। आम्ही सगळेजण जाणार आहोत। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।